या मुलीला अंगभर कपडे घालायची बुद्धी का देत नाही? अरे अरे बघणाऱ्याच्या मनावर केवढा वाईट परिणाम होतो असले कपडे घालण्याचा, न घालण्याचा. झालं ना डिस्कने, झालं ना ते फोन गेला, नाचत कशाला झाला? वाच बंद कर, म्युझिक बंद कर, हे म्युझिक बंद कर, म्युझिक बंद. आई 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 म्युझिक नाही, ऍरोबिक्स. असा 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 नको ग, नको. आणखी घायाळ करूच पासा नको. घायाळ? घायाळ म्हणजे घायाळ म्हणजे ही आयाळ झाली नाही का? घायाळ म्हणजे हा मर्डर आहे. घायाळ हा घायाळ म्हणजे ऍरोबिक्स हॉटला चांगली. नाही ऍरोबिक्स हॉटला चांगली, पण तुझ्या ऍरोबिक्स माझ्या हॉटला चांगलं नाहीये ग. जुली तुला अशा तंग कपड्यात नाचताना बघितलं ना की माझ्या जीवाचं पाणी पाणी होत ग. पाणी पाणी मला पाणी नकोय का बाई? पाणी नाही ब्रांड. ए जुली मला नाही वाटत तुला मराठी या जन्मात कधी शिकता येईल. माझा बाप नाही भाकला मुलगा जन्मला. वा आता तू मला मराठी शिकाव. फोन टेलिफोन एक्शन झालंय माझं घर म्हणजे. बँडर हॅलो 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 हॅलो. अगं हे माझं आडनाव बँडेर नाहीये ग, माझं आडनाव भांडार आहे. तू बँडेर वगैरे काही म्हणालीस तर रॉंग नंबर लागला असं वाटून लोक फोन डिस्कनेक्ट नका करणार. तिकडे 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 म्हण 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 भांडारे म्हण भांडारे. बँड्यू तू इथे लक्ष दे, इथे भांडारे. बाऊन जाऊ रे. बाऊन जाऊ रे नाही ग, मला एक कळत नाही. मुळे तू फोन घेतेस कशाला? तुला मराठी बोलता येत नाही, तुला इंग्लिश कळत नाही, आणि तुझ्या जर्मन भाषेत जर्मन भाषेत इथे फोन यायची शक्यता नाही. हे कटकटे रे. हे शक्यता म्हणजे शक्यता म्हणजे आता शक्य त्या शब्दाचा अर्थ हिला मी ऍक्टिंग करून कसा काय समजून सांगणार? कपाळ. शक्यता म्हणजे कपाळ. शक्यता म्हणजे कपाळ. ठेव खाली खाली ठेव ठेव खाली ठेव ठेव खाली. हा तुला सांगतो शक्यता म्हणजे आपली वेधशाळा असते की नाही, तर वेधशाळेचा जो अंदाज असतो त्याला शक्यता असं म्हणतात. म्हणजे काय? आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस म्हणजे काय? वो बारिश. वो काले ढग म्हणराते आहे ना, उसमे पाणी कब निकले. हे मर्दे आहे कठीण आहे. जुली जा बेडरूम बिछाना घाल. तिला काहीही कळत नाहीये. येस मॅम. बघ
कळलं तिला गेली ती ते मनीषा कमाल आहे तू बोलले तिला बरोबर कळतं आणि मी बोलायला लागले की मात्र फाटे पडते ही ऍक्ट्रेस मुलगी आहे आता यावेळी म्युझिक लावून नाचत होती माहितीये नाचत नसेल रे रात्री झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करते ती ऍरोबिक्स म्हणतात त्याला मराठीत पण मी काय म्हणतो ऍरोबिक्स करताना घट्ट आखूड आणि तंग कपडे घालायची काय गरज आहे का तिने म्हणा अंगभर कपडे घालला तुला काय त्रास होतो रे ते मी तुला कसं सांगणार नाही 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 काही सांगू नको जुलीच्या तंग आणि अपुऱ्या कपड्यांचं तुला काही म्हणजे काही सुद्धा वाटणार नाही कारण परस्त्रीकडे पाहण्याची तुझी नजर एकदम साफ आहे रे तू वरवर असभ्यपणाची कितीही ऍक्टिंग केलीस ना तरी मनातून तू नको इतका सभ्य काही माणसं कमाल आहे मनीषा म्हणजे इकडे 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 मला कमाल वाटते अगं इतरांच्या बायका बघ एक सारख्या आपल्या नवऱ्याचा संशय घेत असतात आणि मनू तुला माझा संशय घ्यावासाच वाटत नाही बिलकुल नाही रे तू बाहेर बाहेर नाही तू बाहेर ताबडतो बाहेर तू बाहेर ताबडतो बाहेर नाही मी तुला सांगतोय मी तुला सांगतो माझं काही सांगता येत नाही मगाशी जुलीकडे बघता बघता माझ्या मनात काय सावट सावट विचार यायला लागले माहितीये 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 काय 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 सांग बघू तू तिच्याकडे कसा पाहत असं सांग कसा लहान मुल दुसऱ्याच्या हातातल्या आईस्फ्रूट कडे पाहत ना तसा हो तुला काहीच वाटलं नाही काय वाटायचं त्यात नुसतं बघितलं नाही आईस्फ्रूट आपल्या हातात येत नाही तू नुसतं बघशील काय सुद्धा करणार नाही कशावरून घ्या कशावरून तू हे म्हणतेस सगळं काय तुम्हाला एक सांग काय अगं पटवण्याची भाषा देवाण घेवाण योजनेत मराठी भाषा शिकण्यासाठी तिनं मराठी परिषदेमध्ये मोठ्या उत्साहाच्या भरात मी घोषणा केली की ज्या परदेशी लोकांना मराठी शिकायचं असेल त्यांना मी माझ्या घरात ठेवून घ्यायला तयार आहे नुसता त्रास आहे बस त्रासायला काय झालं थोड्या दिवसांचा प्रश्न आहे जरा तिला चांगलं मराठी यायला लागलं की जाईल ती परत चांगलं मराठी म्हणजे अजून 25 वर्ष इथून ती जाणार नाही काय रे फोन घे रे फोन घे फोन घे 50 वेळा वाजलाय मग घेतला का नाही अग 50 म्हणजे 5 हॅलो फोन पण आम्ही सगळे घरीच होतो की हा अहो जुलीने घेतला असेल तिला काही कळत नाही हो पण तुम्ही काय सहज केला होता फोन वाट बघताय कोणाची आमची कशासाठी झाली ना जेवण अहो जेवण केव्हाच झाली आता झोपायच्या तयारी घेतला नसता म्हणे जेवायला बोलवलं विसरून गेलो काय हे मनीषा काय सांगणार रे अगं काहीतरी सांगायचं मला ताप आला म्हणून सांगायचं उद्या ऑफिसला जाईपर्यंत बरा झालो असतो तुला ताप आला मग तसं फोन करून आपण आधी कळवलं कसं नाही त्यांना मला नाही तुझ्यासारखे थापा मारतायत तुला थापा मारायचा कंटाळा मुलीचं ना टॉन्सिल्स ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे म्हणाली काय तू तिचा आवाज ऐकायला होता गॉरिबल आवाज अमरीशपुरीचा आवाज सुद्धा बरा तिच्यामुळे बरं रे बाबा बघू नको असा करीन या पुढे खोटं बोलायचा प्रयत्न करायलाच हवा हे बघ मनीषा आपल्या चिमको कंपनीची वॉर्न लाईनला आपण नवीन ब्रँच उघडतो की नाही ते तिथे मॅनेजर म्हणून जाणायचा मला चान्स लागतोय का हे मी बघतोय की नाही माहिती की रे ते आपण ते पलीकडे बेलतंगडी राहतात ना A16 मध्ये बेलतंगडी ग तुझे बॉस अग माझं प्रमोशन त्यांच्या हातात आहे अशा वेळी तुला थोडंफार खोटं बोलता यायला नको का खरं म्हणजे थोडं तरी खोटं बोलता यायलाच पाहिजे माणसं खरं म्हणजे खोटं का बोलता येऊ नये माणसाला याचा मी सर्वे घेणार उद्या सकाळी अगं कसला सर्वे घेतेस परवा पार्टीमध्ये मी तुला आढळलं नसतं तर मिसेस बेलतंगडींच्या साडीवर डिझाईन बघून तू विचार निघाल होतीस अगं बाई तुमच्या साडीवर आमची साडी वाटत म्हणजे काय त्या साडीवरचे मोठे मोठे पिवळे डाग म्हणजे डेलियाच्या फुलांचं प्रिंट आहे तुला तरी कळलं असतं अरे पण मी म्हणतो आपल्याला करायचंय का नथिंग डुईंग हाय सोसायटीत राहायचं म्हणजे चार श्रीमंत बायकांचे पद आपल्याला खोटं बोलता यायलाच हवं यायलाच हवं म्हणजे ही आली सांगते जुली काहीतरी सांगा जमतो मला जुली झाले बिछाने घालून उलसाने घालून आता झोपायला जाणार असतील झोपायला जाणार असतील बॅग बॅग रात्रीची बॅग कशाला येईल ती जर्मनीला परत चालली का विचार तुला फ्राऊलाईन म्हणत काय बॅग 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 कुठे बॅग बॅग म्हणायचं तिला बॅग बरोबर
सुंदर 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 ग खरच सुंदर आहे. ए तू बागेबद्दल बोलते काहीच्या बद्दल बोलतोय? ए मी काहीच बोलत नाही, ती म्हणते बाग सुंदर आहे. बाग सुंदर चादर ती म्हणते बागेत चादर घातली आहे. काय की बागेत कशाला चादर घातली? जा पहिल्यांदा चादर घेऊ दे, उद्या गादे घेऊन जाशील बाहेर. चादर पहिली पहिली चादर घेऊन जा. इकडे 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 म्हणते ती चादर. चादर वाळत घातली की काय? झाडावर चादर झाडावर वाळत घातली काय फाटली? चादर नाही तिला चंद्र म्हणायचं. चंद्र बरोबर आता कळलं तिला म्हणायचंय आज पौर्णिमा आहे म्हणून बाळ सुंदर सुंदर दिसते. सुंदर हाव रोमॅन्टिक ना. सुंदर सुंदर बाग आहे, चंद्र सुद्धा आहे. तुला जायचंय तिला घेऊन चांदण्यात? जा ना. हे बघ मनीषा, तुझी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेता. अरे बापरे, अगं अगं हे त्या दणाईत बाई आल्या असतील शिल्लक जेवण घेऊन. डेंजर आहे बाई, मागच्या वेळी तलवार घेऊन फिरत होती. अगं एकदा तर दाढी करताना मी बघितलं. माहिती आहे तुला भाई मिस्टर बेल तंगडी? बेल बेल तंगडी बेल. भैया मी तुला काय खुणा करून सांगते? सवय झाली खुणा करायची. बेल तंगड्या बोला बोला. हे लंबू थांब. अरे बापरे, अगं बेलतंगडी आले म्हणजे मला आता अभ्यासाला बसावं लागणार. आली सुमा निली सुमा गेली सुमा आली सुमा निली सुमा. तू काय बोलतोय? अगं मी स्वाहिलीचा अभ्यास करतोय. ते काय असत? स्वाहिली भाषा असते. वाल्यांमध्ये 80% लोक फक्त स्वाहिली भाषा बोलतात. आली सुमा निली सुमा गेली सुमा आली सुमा निली सुमा. भलत्या वेळी कशाला आलात? याला स्वाहिली मध्ये काय म्हणतात सांग. एक मिनिट हा पो पो. आणि माझं अजून तेवढी तयारी झाली नाही, कळलं ना? उगाच मला काहीतरी विचारते. आली सुमा निली सुमा गेली सुमा आली सुमा निली सुमा गेली सुमा पडली सुमा आली सुमा निली सुमा पडली सुमा गेली सुमा उठली सुमा. गेले कुठे बेलतंगडी? इतका काय वेळ लावत आहेत? जुलीशी बोलतायत. जुलीशी बेलतंगडी? अरे काय विचार काय आहे त्यांचा? आली 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 चालू सुमा आली सुमा निली सुमा गेली सुमा. मिस माय नेम ब्रुडा और माय नेम सस. ओके ओके विगरस. बाय बाय बाय. गुड नाइट. ओ गुड नाइट. हेरडा सुमा पिकल पान सुमा आली सुमा निली सुमा. एक्सक्यूज सॉरी हां. मिस्टर भंडारे आता या वेळेला ध्यान करत बसलेले असतील याची अजिबात कल्पनाच नव्हती मला. येतो साहेब. असं काय करताय? मी काय ध्यान करू नव्हतो काय? मग ते मंत्र कसे म्हणत होता? आली सुमा गेली सुमा. ते स्वाहिलीचा अभ्यास करताय. ते काय असतं? काय स्वाहिली भाषा असते तुम्हाला माहित नाही? मला सुद्धा आत्ताच कळले. पण हे कशासाठी शिकतात ती? अहो प्रमोशन. तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही त्यांना गप्प बसा. अरे हेच ना गप्प बसा. अरे गप्प बसा. गप्प बसा. अरे गप्प बसा. बसा बसा गप्प नाही बसा बसा. तुम्ही बसा. साहेब काय माहिती का, वानानेल मध्ये 80% लोक स्वाहिली भाषेचा अभ्यास करतात ना, म्हणजे स्वाहिली बोलतात ना, म्हणून मी स्वाहिली भाषेचा अभ्यास करत होतो. वाय सी म्हणजे तिकडे मॅनेजर म्हणून जाईल त्याला स्वाहिली यायलाच हवी. हा म्हणून तर मी शिकतोय. पाणी देताना गुड गुड गुड. पण म्हणजे भाषा तरी यायला हवी. पण तेवढंच पुरेसं नाही. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह हवा. माणूस कसं डॅशिंग हवा, म्हणजे असं पटापट निर्णय घेऊन काहीतरी असं करून दाखवणार हवा. आम्हाला वाटलं यांच्यासारखा एखादा स्वाहिली येणारा सरळ मार्गी माणूस चालेल. जाऊ दे, गेलं तुझं प्रमोशन. सर तुम्ही दारू घेणार? अरे काय बोलतेस तू. आपलं ड्रिंक घेणार? ड्रिंक घ्या ना. मी निघतो, माझं काम झालं. काम झालं इतकंच? अहो आता तर येत आहे. आतमध्ये यायच्या आधीच माझं काम झालं. अगं बाई ते कसं काय? दारात जुली भेटली. जुली? जुलीशी तुमचं काम होतं? हो, मी गेलो होतो अत्यानंद महाराजांच्या प्रवचनाला. बर. साठी नंतर ब्रह्मचर्य कसं पाळावं याच्यावर इतकं साळ बोलले अत्यानंद महाराज. चालू सोमा खेरडा सोमा. म्हटलं दाता तसं जुलीला भेटूनच जावं. खेरडा सोमा पिकल पान सोमा आली सोमा निली सोमा. जुलीला गुजरातीच्या क्लासेसची थोडी माहिती हवी. गुजराती? मराठी शिकताना तिचे प्रॉब्लेम होते, आता ही गुजराती शिकणार. ही भलतीच डेंजरस मुलगी आहे ना. फार हुशार आहे. वरचेवर भेटते ती मला. तुम्हाला कशाला? तिच्या अडचणी सांगते. सांगते तुम्हाला? कुठल्या भाषेत? जर्मन मधून. अगं बाई
अहो पण साहेब तुमचा आणि जर्मन भाषेचा काय संबंध? अहो कॉलेज मध्ये असताना माझी सेकंड लँग्वेज जर्मन होती. केव्हा शिकलेलं केव्हा उपयोगी पडते बघ. अहो म्हणून तर मला जुली बद्दल एवढा जिवाळा. सुमा थेरडा सुमा पिकलं पान सुमा इथे मजेत असते ना ती. हो हो अगदी मजेत असते. हे काय आमचा नंदू आहे ना नंदू तो सध्या आजोळी गेला त्यामुळे आम्ही त्याची ऋण तिला वापरायला दिली. नंदू म्हणजे तुमचा छोकरा ना? येस सर. एकच मुलगा वाटतं तुम्हाला? सध्या तरी एकच. व्हेरी कमेंडेबल. बरं येतो मी. चालत आहे तुमचं आली सोबा गेली सोबा. काय मला घरी जायला उशीर झाला ना तर माझी बायको डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करेल. टाटा खायचं बांधर सोमा. नाही टाटा करायला बाहेरच येतो ना. कमाले बाबा. शी झाला हा अभ्यास माझा. काय म्हणत होते बेलतांगडी साहेब ऐकलंस ना तू? काय त्यांना मॅनेजर कसा हवा धाडसी काहीतरी असं इनिशिएटिव्ह घेऊन असं काहीतरी करून दाखवणारा. मनीषा ओ मनीषा तुला काय म्हणायचंय तुला काय म्हणायचंय? मी काय धाडसी नाही मी काय इनिशिएटिव्ह घेऊन डिसिजन घेऊ शकत नाही असं म्हणत दाखवशील रे तू. पण मला आपली काळजी वाटते. तू अति सभ्य आणि सरळ मार्गी आहेस ना मनीषा. मनीषा सभ्य आणि सरळ मार्गी असणं हा गुन्हा आहे का? नाही ना. मग एक सारखं खरं बोलणं हा तरी कुठे गुन्हा आहे? पण माझ्या खरं बोलण्याचा तुला त्रास होतो ना? ऑफकोर्स. तसा तुझ्या सभ्यपणाचा मलाही त्रास होतो. नाही तर काय आपण कधी भांडत नाही रुसत नाही चिडत नाही. हे सगळं आदर्श जरी असलं ना तरी सगळं मला याचा अगदी कंटाळा आलाय. म्हणजे तुला काय म्हणायचं? तुला माझा कंटाळा आलाय. आपण लवकर झोपूया बाबा. का नाही मला नाही थांब इथं उभारून मला सांग तुला माझा कंटाळा आलाय. काय माहितीये माणसाला निदान 8 तास तरी झोपेची गरज असते असं कालच मी कुठल्या तरी पेपर मध्ये वाचलं. हे तिकडे तिकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला माझा कंटाळा आलाय का हो का नाही? तू सगळीकडे काय मान हलते एक काय ते सांग हो का नाही? हो तुला माझा कंटाळा आलाय. अगं पण का अगं किमको मॅच सारख्या मोठ्या कंपनीत मी मोठ्या उद्योगावर आहे तुझी काळजी घेतो नंदूची काळजी घेतो. हा दारू पिण्याच्या भानगडीत पडत नाही रात्री उशिरापर्यंत बाहेर राहत नाही या सगळ्या गोष्टींसाठी मला तुझ्याविषयी प्रचंड आदर वाटतो. थँक्यू. पण असल्या माणसाबरोबर संसार करायला मजा येत नाही ना. मग तुला कशात मजा येते ग? सांगू? सांग ना. बघा तुला घाबरतो काय? हे तिकडे तिकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला माझा कंटाळा आलाय का हो का नाही? तू सगळीकडे काय मान हलते एक काय ते सांग हो का नाही? अगं पण का अगं किमको मॅच सारख्या मोठ्या कंपनीत मी मोठ्या उद्योगावर आहे तुझी काळजी घेतो नंदूची काळजी घेतो. हा दारू पिण्याच्या भानगडीत पडत नाही रात्री उशिरापर्यंत बाहेर राहत नाही या सगळ्या गोष्टींसाठी मला तुझ्याविषयी प्रचंड आदर वाटतो. थँक्यू. पण असल्या माणसाबरोबर संसार करायला मजा येत नाही ना. मग तुला कशात मजा येते ग? सांगू? सांग ना. बघा तुला घाबरतो काय? सांगते बस बस. सारखं का बसवते मला? काय माहितीये बायकोला ना एक सारखं वाटत राहिलं पाहिजे की आपलं जरा दुर्लक्ष झालं तर लगेच नवरा दुसऱ्या बाईच्या भानगडीत पडेल. तू काय बोलतेस मला एक वाक्य सुद्धा कळत नाही. आता कसं सांगू तुला? कोणाचं उदाहरण देऊ? अरे आपली प्रफुल्ला बघ ना. प्रफुल्ला म्हणजे काय मिळत नसलेल्या नटाशी लग्न केलंय ती होती. अरे तिचा नवरा विक्रांत याच्या हजार भानगडी नुसता छळ चालू असतो प्रफुल्लाचा. पण म्हणून तर तिचं आयुष्य इतकं थ्रिलिंग आणि एक्साइटिंग झालंय ना. एक्साइटिंग एक्साइटिंग. मनीषा मनीषा अगं दर 2 महिन्यांनी ती त्याला सोडून जाते. जाते ना पण परत जाते ना ती त्याच्याकडे आणि पुन्हा भेटल्यानंतर इतकी प्रेमात येतात म्हणून सांगू ती दोघं इतकी प्रेमात येतात की लगेच तिची भीती सुरू. विकीच काहीतरी लगेच नवं लफडं सुरू होणार. बिचारे प्रफुल्ला रे विकी दुसऱ्या बाईच्या नादी लागू नये म्हणून एकसारखी अशी सुंदर दिसायचा प्रयत्न करत असते. मनीषा मनीषा मी तुला एकदा तरी कधी म्हटलंय का की तू सुंदर दिसू नकोस म्हणून? कशाला दिसायचं? तू थोडा दुसऱ्या बाईच्या नादी लागणार आहे.
ही काय अपेक्षा झाली का? मग तुला काय म्हणायचंय? तुला काय म्हणायचंय? विकी सारखीशी लग्न तुझं झालं असतं तर तू सुखी झाली असतीस. काय झालं? सुखी मी आत्ताच आहे रे. मग तुझा प्रॉब्लेम काय आहे? काय माहितीये का, विकी आहे ना विकी, विकी सारखे लफडेबाज माणसाशी समजा माझं लग्न झालं असतं ना तर मी एक सारखी त्याच्याशी भांडून त्याला सोडून सोडून गेले असते. मज्जा आली असती की नाही रे मग? मी डॉक्टरला फोन करू, तुला झोपेचं इंजेक्शन देऊन झोप. जरा काय व्हायची खोटी, मी ताबडतोब अर्ध्या रात्री हातात बॅग घेऊन घर सोडून प्रफुल्लाकडे गेले असते आणि तिला म्हंटल असत प्रफुल्ला मी माझ्या नवऱ्याला सोडून आले. मनीषा मी माझ्या नवऱ्याला सोडून आले. त्यांच्याकडे पाहिलं ना तरी मनाला दिलासा मिळतो. दिलासा कसला ग कसला? जगात काही नवरे तरी असे सज्जन सरळ मार्गी असा. बस रे बाबा बस, तुला बघून तिला दिलासा मिळतो, तिला नीट दिसशील असं. बस हे बस बस ए बस बस. ए प्रफुल्ला, विकीला माहितीये तू इकडे आलीस ते? नाही. ए यावेळी कोणावरून खटका उडाला ग तुमचा? आहे सरकारी दूध केंद्रावरची म्हैस. अग अग पण दूध आणायला तुमचा घरगडी जातो ना. त्याच्याच बरोबर तर ही दोघं चिठ्ठ्या पाठवतात एकमेकांना. थांबा जरा. दूधवाणीला चिठ्ठ्या? घरगड्या बरोबर कशी रिलेशन्स डेव्हलप होतात ना. या असल्या घाण घाण लिहिलेल्या. आज ही चिठ्ठी सापडली मला त्याच्या पॅन्टचा खिशात. घे वाच वाच ती. ते दुधाचा वास येतो ग, किती अशुद्ध लिहिलंय ते बघ. प्रियतम विकू विकू म्हणे. प्रियतम विकू काही केल्या आपल्या मिलनाची ती दुपार दुपार. वेळलंय काळलंय की ती दुपार मला विसरता येत नाही. असं वाटत की असंच तुझ्याकडे पाखरासारखं उडत उडत यावं. पाखरासारखी उडतीये, मेलीचं वजन आहे 170 पाऊंड. उडत उडत यावं आणि तुझे गालगुच्चे घ्यावेत. तुझ्या मिशाळ छातीवर डोकं. मिशाळ छातीवर डोकं? अग विशाल असेल विशाल. अय्या खरंच विशाल आहे. तुझ्या विशाल छातीवर डोकं, तुझ्या गाढव प्रेमळ मिठी. गाढव प्रेमळ मिठी? तुझ्या गाढ व प्रेमळ मिठीत. हे अक्षराचं वळण किती वाईट आहे. अगं बाईचं वळण तर त्याही पेक्षा वाईट आहे. छातीवर डोकं गालगुच्चे. तरी विकीचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये म्हणून मी किती काळजी घेते ग सुंदर दिसण्याची. ए मग तुला बोलले होते की नाही? तुझं आपलं बरं आहे का मनीषा? तू कितीही अवतार केलास तरी तुझा नवरा काही इकडे तिकडे बघायचं नाही. हे बघ हे बघ, तू तुझ्या नवऱ्याची काळजी कर, मैत्रिणीच्या नको. प्रत्येक जण येता जाता माझं उदाहरण देत असतं बाबा. अय्या मनीषा, रागाल्यावर तुझा नवरा किती गोर दिसतो ग. असेल बाई असेल. ए तू जेवून घेतेस ना? काही नको. अगं थोडं तरी खा ग. मला अजिबात भूक नाही. अगं थोडं तरी खात. मी जेवूनच घर सोडलं. बर मग मी तुझ्यासाठी कॉफी ठेवू. कॉफी चालेल. ए तू कॉफी कर, तोपर्यंत मी पटकन फ्रेश होऊन येते. ए प्रफुल्ला, तुला आमची गेस्ट रूम कुठे माहितीये ना? हो जा. Oh, baby.
हे का तुम्ही इकडे गेला नाही झोपायला? अरे काय आहे या असे पुस्तक खाली राहिलं तर वरतून वाचत पडतो. आता झोप ना सोन्या, किती उशीर झाला, झोप बरं. काय मनीषा, या पुस्तकाचं ना अतिशय इंटरेस्टिंग पोर्शन आलेलं आहे. या कथेच्या नायिकेला परपुरुषाचं आकर्षण वाटतंय आणि नेमका तोच चुकून तिच्या बेडरूम मध्ये शिरलेला आहे. बाई नायिकेच्या बेडरूम परपुरुष? मग काय होत रे? तुम्ही वाचायला द्याल तर ना, मगसपासून सारखे डिस्टर्ब करतायत. पहिले ना तू, मग ती बेल, मग ते बेलतगडी आणि आता ही प्रफुल्ला. बर बर, रागावू नकोस, तू कॉफी घेतोस ना? ऑफकोर्स. ए मनीषा, समजा मी व्हिस्की घेतली तर? इच्छा घे की. अरे तू जाड झालास म्हणून व्हिस्की सोडली, बरं मी तुला कॉफी देत होते. अरे थांब ना, तुला कॉफी नको, व्हिस्की हवे. मी देते ना. मला ना तुझं हेच आवडत नाही, माझी प्रत्येक गोष्ट ऐकत असतेस, मी सांगितल्याप्रमाणे वागत असतेस. अगं मनीषा, इतरांच्या बायका बघ, अगं नवऱ्याच्या पॅन्टची चेन तुटली ना तरी 10-10 दिवस त्या शिवत नाहीत. तुला काय म्हणायचं? काय काय तुझ्या पॅन्टची तुटलेली चेन मी शिवली नाही तर तुला आनंद होईल? तस रे ग, त्यामुळे चेन तुटायची वाटच बघत नाहीस. त्याच्या आधी डबल शिलाई मारून तार. बरी डबल शिलाई वरून आठवण झाली. अरे काल तुझ्या मी पॅन्टला डबल शिलाई मारायला घेतलीची, अर्धवटच राहिली. काळजी करू नका सोन्या, उद्या ऑफिसला जाऊस तर मी तुला शिवून देते. आणि तू काळजी करू नका. काय मनीषा, मी तुला काय सांगतोय, तुझं परत तेच चाललंय. बघ ना रे, मी तुझी काळजी करते, तू माझी काळजी घेतो. खरंच मला ना प्रफुल्लाच्या धम्माल संसाराचा हेवा वाटायला लागलाय. नाही तर आपला हाऊ बोरिंग ना. मुळीच नाही. हे बघ, तुझी आणि माझी ती आली, हिला माझ्याकडून फुकटचा सल्ला हवा असतो. हा काय नाही, तू घे कॉफी घे. ए विकी, काय करत असेल का यावेळी? रात्री उघडं असणाऱ्या दूध केंद्रावर गेला असेल बहुतेक. असं बोलवतो तरी कसं तुमचं तरी देवदत्त? तुम्हाला ठाऊक नाही माझं विकीवर किती प्रेम आहे ते. विकी माझं दैवत आहे, विकी माझं सर्वस्व आहे. मी ना लाडाने त्याला बाबुचका असं म्हणते. कमाले तुझी. काय बाबुचका म्हणणं एवढं प्रेम आहे? मग घर सोडायचा तमाशा कशासाठी केला? वा ग वा, म्हणजे त्याने वाटेल तसं वागायचं आणि मी साधं घर सुद्धा सोडायचं नाही. हे पण तुझं चांगलं बबुचका. मी म्हणू, तू म्हणतेस म्हण बाबू. नाही मला येत नाही, सवय लागते ग त्याला. अगं विकी म्हणतो या सगळ्याला मीच जबाबदार आहे म्हणून. माझा त्याच्यावर पुरेसा विश्वास नाही म्हणूनच त्याला मला फसवायचा मोह होतो ना. विकी म्हणतो देवदत्तावर बघ, मनीषाचा कसा पूर्ण विश्वास आहे ते. म्हणूनच तो तिला कधी फसवत नाही. हो अगं परवा तर विकी असं सुद्धा म्हणाला की देवदत्तांना जर 15 दिवस 50 सुंदर मुलींबरोबर डांबलं ना तरी सुद्धा ते काहीही करायचे नाहीत. कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं? अगं मला 50 मुलींबरोबर काय, अगदी 10 मुलींबरोबर 1 आठवडा जरी ठेवलं ना तर मी काय तरी. तू काही करणार नाही. तू थांबा, मला माहिती एवढ्या विकीला सुद्धा कळलं. तू मला विचार करू दे, काय करू शकतो मी. जाऊ दे रे, कशाला एवढा मनाला लावून घेतो. जाऊ दे, नाही जमत एखाद्याला, जाऊ दे. हे बघ मनीषा, मी आले तुझी गादी घालू. हे बघ मनीषा, तुझी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा लक्षात. ही हसली खोकली का खिंकाळली काय कळत नाही बोबाईच. गैरसमज करून घेऊ नका देवदत्त. चेचे पण काय काय पुरुषांना खरंच नाही जमा त्या बायकांचा फायदा घेणं. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तुला काय म्हणायचं आहे, मी काय तसल्या पुरुषांपैकी आहे? हो तू इथे उभी राहा, उभी राहा, इथं ताबडतोब उभी राहा. मगास पासून बघतोय की आपलं ऐकून घेतोय काय. मग देवदत्त कस वाटलं? हय्या मस्त. म्हणजे मला जमलं. जमलं म्हणजे काय? परफेक्टली. तुला कळलं का मी काय केलं ते? मी तुझा फायदा घेतला. कळलं मला. मग तुला राग नाही आला? ईश्वर रागवायचं कशाला? काय चाललंय काय या जगात? उलट मी आज इतक्या उदास मनस्थितीत असताना कुणीतरी मला असं जवळ घेऊन धीर दिला म्हणून मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. कुणीतरी? कुणीतरी म्हणजे तुला कोणीही चाललं असत? अगदी कोणी नाही हो, पण तुमच्या इतपत चालेल. हो ना,
आणि तुमच्या बाबतीत तर काय कसला धोकाच नाही. का ग का 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 धोका का नाहीये माझ्या बाबतीत? अहो कारण मला माहिती आहे तुम्ही काहीही केलत ना तरी तुमच्या मनात पाप नाही. अरे कुणी सांगितलं हे? अरे काय चाललंय काय? मग मी तुला एवढं इथे हे केलं खरं पळून जायचं माझ्या कानाखाली आवाज काढायचा. अरे परमेश्वरा आता मी आणखी काय केलं म्हणजे हे लोक मला पापी समजतील रे? म्हणे मनात पाप नाही. काडपेटी अशी काय वाजते? अहो फोन वाजतोय. तेच म्हटलं काय फोन नका घेऊ का? तो विकीच असणार. विकी म्हणजे तुझा नवरा ना? अगं मग यायला काय हरकत आहे? नाही नाही थांबायला घेऊ असं नाही करायचं. वाजतोय आम्ही दोघं ऐकतोय. अरे मग कोणी घेत का नाही? बघ अगं विकी फोन करतोय. मग काय झालं झालं मी बोलते त्याच्याशी. बघा बघ थांबला काय कसा आहे हा फोन विकीचा होता. आणि त्याला काय माहिती तू इथं आलीस म्हणून? अगं प्रत्येक वेळी मी घर सोडल्यावर माझं दुःख हलकं करायला एखाद्या सुखी संसार करणाऱ्या जोडप्याकडेच जाते हे ठाऊक आहे त्याला. अगं पण आणखी जोडपे असतील की सुखाने संसार करणारी? बाकी सगळ्यांकडे जाऊन झालंय माझं एक एकदा. परत आला नको मग निदान मी इथे आलेली नाहीये असं तरी सांग. मला नाही खोटं बोलतय. काळजी करतो को मी घेतो फोन. अरे मी काय घाबरतो काय? हॅलो हॅलो ती इथे आलेली नाही. याला म्हणतात धाडस. बिचारा अहो त्याच्या कमरेची तरी चौकशी करायची होती. सकाळपासूनच त्याची कंबर लचकले ग. पण मी काय म्हणतो आता तू त्याला सोडून आलीस की नाही मग कशाला त्याची काळजी करायची आपण? बरं होईल ग त्याचा पुन्हा फोन आला तर. आला आला घेऊ तू घे आणि त्याला सांग उगाच रात्रीच्या वेळी फोन करून लोकांची झोपमोड करू नकोस. प्रफुल्ला इथे नाहीये. हॅलो हा बोला विकी. त्याची कंबर बरी आहे का विचार ना. तुम्हाला पॅन घालवर काही त्रास होतोय का? आपला म्हणजे तुमची कंबर बरी आहे ना? हा मला कसं कळलं? मला कसं कळलं काय देवदत्त कमरे हात ठेवून उभा ना म्हणून मला असं म्हटलं की. प्रफुल्ला इथं आली का? नाही. थांबा जरा विचार करून सांगते. ती इथे आलेली नाही असं सांगायचं ठरलंय ना मग आता तू विचार कसले करतेस? सांग त्याला ती इथे आलेली नाही. हॅलो प्रफुल्ला इथं आली आहे असं नाही म्हणजे ती इथे नाही आली असं नाही म्हणजे ती इथे आली आहे. सॉरी ग प्रफुल्ला माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे मला खरंच नाही खोटं बोलतायत. हॅलो काय आत्ता इथे हे म्हणतोय काय माझा बछडा? अगं तुझा बछडा आत्ता इथे निघालाय. कसं येणार पण तो गाडी तर मी घेऊन आले ना. आणि त्याला सांग अंबरनाथला येणारी शेवटची ट्रेन केव्हा झाली आहे सांग त्याला. तुम्हाला नाही इथे येता येणार. शेवटची ट्रेन केव्हा झाली म्हणतात? काय तो शेवटच्या ट्रेन इथं अंबरनाथला ऑलरेडी येऊन पोहोचलाय. म्हणजे स्टेशन वरून फोन करतोय की काय? तो माझं सोनं ग माझा हिरा तो. काय ग मनीषा मनीषा आता काय करायचं ग सांग लवकर. मनीषा काय वाटेल ते झालं तर त्याला या घरात पाहून टाकू देशील तर बघ. हॅलो गेल्या 3-3.5 तासात मी बघितलं सुद्धा नाहीये ग माझ्या राजाला. हॅलो ते काहीही झालं तरी त्याने इथे येता कामा नाही बस दॅट्स ऑल. बरोबर आहे तुमचं सुद्धा. मी तर म्हणते शामतच कशी झाली त्याची इथे यायची. पण इथे नाही तर मग जाणार कुठे माझा राजा? बाई तू कुठल्या तरी एका बाजूने बोल ना ग. आता तुम्हीच बघा. काय बघू? ठीक आहे वेळ झाली यायची शेवटची गाडी सुद्धा निघून गेली. म्हणजे या बापड्याला स्टेशनातल्या भाकावर झोपून नाही का हो रात्र काढावी लागणार आधीच त्याची कंबर. हॅलो जरा होल्ड करता का कंबर? आय मीन जरा होल्ड करता का प्रत्येक वाक्य आपल्याला कंबर कंबर करणं आता मगाचपासून काय ढोकं फिरवायचं कंबर ऐकून? बरोबर आहे तुमचं सुद्धा. म्हणजे काय कसलाही विचार न करता प्रेमापोटी बायकोच मागे धावत आल्याची शिक्षा त्याला मिळायला नको.
बंटूडा ग माझा तो अगं त्या दूधवालीच्या नादी लागून त्याने तुझ्यावर घर सोडण्याचा प्रसंग आणलाय म्हणून मी स्ट्रिक्ट वागतोय. तुझ्या अशा वागणीमुळे तो बिघडत चाललेला आहे. आया किती चांगल्या तो तुम्ही देवदत्त. अरे चा पण मी तो स्ट्रिक्ट वागतोय. मग येऊ दे ना त्या हरामखोराला इथं. हॅलो हा हॅलो या तुम्ही. हा का स्टेशनवर एक रिक्षा नाही का? अयो अग आज रात्री 12 वाजल्यापासून रिक्षांचा संप सुरू झाला. मग आता काय करायचं? आपण काही करायचं नाही, त्याला चालत यायला सांगायचं. चालत 5 मैल कसा होत आलेल तो आधीच त्याची कंब. अरे बाकीचे उद्योग करताना काय होत त्याला त्रास? व्याज काहीतरी. देवदत्त देवदत्त रेडिओ का चालू ठेवलाय? देवदत्त देवदत्त नाही 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 माझा प्राण गेला तरी मी त्याला आडा जाणार नाही. प्लीज देवदत्त जा ना. अगं एवढंय तर तू जा ना. अरे ती कशी जाईल? आता तर ती त्याला सोडून आली ना. पण ती अजून त्याचा चेहरा ओळखते. काय रे एवढा ए ग्रेड ऑफिसर कोण इतका अनरिजनेबल वाटतो का म्हणतो? प्लीज प्लीज देवदत्त जा ना. हवं तर माझी गाडी घेऊन जा. म्हणजे काय? म्हणजे तुमची गॅरेज मधून काढा नको. कसली हुशार आहे. पण त्याला त्याला सांग वाटेत येताना मी त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. विकी हा तुम्ही स्टेशनच्या दारातच थांबा. देवदत्त तुम्हाला न्यायला येतोय. हो पण तो वाटेत तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही. हा हा अरे वर कुठे निघाला? अगं मी ए ग्रेड ऑफिसर आहे. नाईट ड्रेस घेऊन कसा जाऊ? मी बदलून जातो कपडे. अरे ए ग्रेड ऑफिसर रात्रीचे असं नाईट ड्रेस घालणार चिंतात? रात्रीचा नाईट ड्रेस घालतात? फक्त हा मफलर गुंडाळून घे म्हणजे तुला थंडी वाढणार नाही. आणि बघ तुम्ही दोघं आल्यानंतर एक एक पेक विस्की घ्या. म्हणजे थंडी जाईल आणि झोपही छान लागेल. जगातली पहिली बायको नवऱ्याला सांगते 10 रुपया. ते घेऊन काय शाळेत चाललीस तू? मला गरज आहे त्याची. ते रात्रीचं जातो ना मी. आणि हे बघ हे बघ मी आणि प्रफुल्ला आता झोपायला जातो. तू आणि विकी लक्षात ठेवा, आल्यानंतर दिवे लावून गडबड करून आमची झोपमोड करू नका. नो दिवे नो गडबड नो झोपमोड. पाठ कर. अरे पाठकर म्हणजे तोंडाने पाठकर. नो दिवे नो गडबड झोप म्हण असं पाठकर. अच्छा म्हणजे तोंडाने पाठकशी करणार? हे म्हणे मी तुला सांगू, मी तुला सांगू खरं कारण सांगू मी त्याला का आणायला जातोय. अगं तुझी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा लागते. हा मफलर गुंडाळून घे म्हणजे तुला थंडी वाढणार नाही. आणि हे बघ तुम्ही दोघं आल्यानंतर एक एक पेक विस्की घ्या. म्हणजे थंडी जाईल आणि झोपही छान लागेल. जगातली पहिली बायको नवऱ्याला सांगते 10 रुपया. ते घेऊन काय शाळेत चाललीस तू? मला गरज आहे त्याची. ते रात्रीचं जातो ना मी. आणि हे बघ हे बघ मी आणि प्रफुल्ला आता झोपायला जातो. तू आणि विकी लक्षात ठेवा, आल्यानंतर दिवे लावून गडबड करून आमची झोपमोड करू नका. नो दिवे नो गडबड नो झोपमोड. पाठ कर. अरे पाठकर म्हणजे तोंडाने पाठकर. नो दिवे नो गडबड झोप म्हण असं पाठकर. अच्छा म्हणजे तोंडाने पाठकशी करणार? हे म्हणे मी तुला सांगू, मी तुला सांगू खरं कारण सांगू मी त्याला का आणायला जातोय. अगं तुझी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा लागते. केला शेवटची पडतं घेतलं नाही तर देवदत्त कसला शी किती समजूदार बघितलास ना माझा नवरा. हो ग ए तुझ्या नवऱ्यासारखे लोक नेहमी प्रसंगाला उपयोगी पडतात. आणि तुझ्या नवऱ्यासारखे प्रसंग ओढवून घ्यायला. एक चल विकी यायच्या आता मी पटकन झोपायला जाते. काय एक गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. काय अगं गेस्ट रूमची खिडकी लागत नाहीये ना? विकीची कंबर धरली वाऱ्याने अधिकच धरायची. तिकडे खूप वारा असतो, काच फुटले कडी लागत नाही. आता काय करायचं? त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही दोघं आजच्या रात्री पुरता आमच्या बेडरूम मध्ये झोपा, आम्ही गेस्ट रूम मध्ये झोपतो. बर आम्ही बेडरूम मध्ये तुम्ही गेस्ट रूम मध्ये चालेल. ए पण त्यांना कसं कळणार? अगं चिठ्ठी लिहून द्या एवढं काय. थांब मी कागद घेते. हे कागद बिकत काय नको. थांब थांब ठीक आहे. चिठ्ठी अगं ही त्या दूधवालीची चिठ्ठी. या चिठ्ठीच्या मागच्या बाजूला लिहि. बघ प्रिय देवदत्त, काही अपरिहार्य कारण नको खोटं वाटतं असं बोललं की विकी आणि प्रफुल्ला आजच्या रात्री पुरते आपल्या बेडरूम मध्ये झोपतील. आपण दोघे गेस्ट रूम मध्ये झोपू. कळावे
लोभ असावा. काय काय म्हणते अगं, कळावं आलं की लोभ असावा येतच. आम्हाला बालमोहन मध्ये असं शिकवलं होतं. कुठे ठेवू ग? अगं तिकडे चांगली समोर दिसेल अशी ठेव ना, इथे टिपळवर. हा हा चाल. आणि अशी ठेवा बस, मला नाही तर उडून जायची. नाही नाही आणि चल आता. चल. हे काय तुमच्या बेडरूम मध्ये मी आणि विकी? माझा तर कल्पनेनं थरकापतोय. इशो त्यात काय एवढं थरकाप होण्यासारखं? काय मुंबईच्या पोरी तरी. दमलो बाबा चल झोप आली आता. हे कुठे ठेव? तुला सांगतो या जागरणामुळे डोकं ठेव का रे. डोके काय गेले कुठे सगळीजण? गेली सगळी फिरायला. रात्री 2 वाजता आपल्या बायका हातात पंचारती घेऊन आपल्या स्वागताकडे उभं राहत की काय? काय तोंड नाही म्हणून वाटेल ते विचारतो. ही मनीषा बघ तशाच खिडक्या उघड्या टाकून झोपली आहे. बायकांना हल्लीच्या भीतीच वाटत नाही. हा का फिरतोय असा चोरासारखा? आज अगदी दमायला झालंय मला. आता दमलायचं वाचताय कशाला? तुला वाचनाचा आनंद नाही कळणार आहे. काय विकी, या पुस्तकाचं ना अतिशय इंटरेस्टिंग पोर्शन आलेलं आहे. या कथेचं नाही केला परपुरुषाचं आकर्षण वाटतंय आणि नेमका तोच चुकून तिच्या बेडरूम मध्ये शिरलेला आहे. वा वा नाही, ती स्त्री काय करते हा अखिल स्त्री जातीच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. कोणा विषयी बोलताय तुम्ही? नीतिमत्ता. काय तुझा रे नीतिमत्तेचा काय संबंध आहे? मी वाचतो. काय वाचतो? मला वेळायच का? आत्ता मला आठवलं त्या दोघींनी मला दम दिलेला आहे की दिवे लावून आम्हाला डिस्टर्ब करू नका, त्यामुळे माझा वाचनाचा प्रोग्राम आता कॅन्सल. आता मी डायरेक्ट वर जाऊन झोपतो. आणि अरे हा, अरे मनीषाने मला सांगितलं होतं थंडी वाजली तर 1-2 पेज दारू घे. आता दारू घ्यायला पाहिजे. तू घेणार आहे? नाही काय, मगाशी गाडीतून येताना दारू आणि सिगरेट सोडली आहे असं म्हणालास म्हणून विचारतोय. हा काय, हा काय घेणारच का सोडली आहे? सोडली आज सकाळपासून. शाबास, माणसानं कुठल्या तरी बाबतीत स्वतःवर ताबा ठेवायलाच हवा. नाही खरंय रे, खरंय. नाही तर त्यानं स्वतःला माणूस म्हणून घ्यायचं कशाला? अगदी बरोबर. म्हणून मला वाटतं व्हिस्की आताच्या ऐवजी उद्या सकाळपासून सोडावी. तू काय तुझ्या मनावर ताबा ठेवणार? तुम्ही आता असंच म्हणणार? तुम्हाला माझ्यासारखे प्रॉब्लेम नाही आहेत ना? अरे विकी विकी, मी तुझ्यासारखे प्रॉब्लेम तयार करत नाही रे. नाही तर मला सांग, मला सांग, मी पुरुष म्हणून तुझ्यापेक्षा असं काय वेगळं आहे रे? नाही पुरुष म्हणून तुम्ही तसं वेगळं नाही, पुरुष म्हणून आपण दोघही सारखेच आहोत. पण काय मला बायकांविषयी असं काय वाटत नाही असं म्हणत तर खबरदार, जो उठतोय तो माझ्यावर आरोप करतोय. अरे तुम्ही मला काय समजता काय? भाग चला, रात्रीच्या वेळी जास्त नको. हे बघ, ही तुझ्या दारू आहे, परत बोललास तर ओतून नाही बोलशील. बघत नाही तुम्हाला सांगतो, मी आज ना तसा जवळजवळ 10 तास ताबा ठेवलाय मनावर. आणि आता सुद्धा हे प्रफुल्लाचं जर असं झालं नसतं ना, तुम्ही मफलर का नाही काढत? हो काढ. समजा मी नाही काढला मफलर तर तू काय करणार आहेस रे? मी काय करणार आहे? घर तुमचं आहे, तुम्ही मफलरच काय? हॅट आणि रेनकोट घालून बसला तरी तुम्हाला कोण काय म्हणणार? हॅट आणि रेनकोट काय दिसत? हे काय काढलं ना सगळ्यात? काय किती चेष्टा करणे माणसाची. तुम्हाला मी आता खरं सांगू का? नाही तुम्ही आता हसाल मला, पण मी इतक्या लांब आलो प्रफुल्लाच्या मागे इथं, पण मला ना तिच्या बेडरूम मध्ये जावंसच वाटत नाही. का आत गेलो की 5 मिनिटात समजवता होईल? तुला समजवता करायचं नाहीये? बिलकुल नाही. हे माहिती आलंच कशाला? तिची मनधरणी करण्यासाठी. अच्छा, तिला मला घटस्फोट द्यावा म्हणून. अरे काय 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 बोलतोस काय विकी? अरे काय बोलतोस तू? मी वैतागलोय या आमच्या नेहमीच्या तमाशाला. तू वैतागला? थोडीशी तुझं मी काय प्रफुल्लासारखी इतकी चांगली पोरगी, पण बिचारीला माझ्यासाठी केवढा मनस्ताप सहन करावा लागतो. उपयोग काय?
शून्य काय मी लफडं करणार मी वैतागणार मग मी तिची समजूत घालणार ती मला माफ करणार मी पुन्हा नवीन लफडं करणार तुला काय आत्मविश्वास वा तुम्हाला सांगतो मी ना स्वतःला चांगलं ओळखून आहे मी काय लायकीचा माणूस आहे ते विकी मी काय म्हणतो आता तू स्वतःला एवढा छान ओळखतोय तर मग तो सुधारत का नाही सुधारणा म्हणजे याला बेसिक गोष्टीच माहिती नाही आहे सुधारणा म्हणजे दारू न पिणं सिगरेटी न ओढणं बायकांची लफडी न करणं याला बायकांच्या भाषेत सुधारणा असं म्हणतात मुद्दामच काय मुद्दामच मी ना मुद्दामच सुधारत नाही म्हणजे काय ती कायम माझ्यावर वैतागलेली राहील माझ्याशी वाईट वागेल ती वाईट वागली म्हणजे मला घटस्फोट घ्यायला एवढा त्रास नाही होणार नाही तर काय तिच्यासारख्या गोड पोरीला सोडायचं कसं धीर नाही होत हे तू फार गुंतागुंतीचं बोलतोयस हा गुंतागुंत कसली आहे नाही काय एकदम साधा आहे माझं प्रफुल्लवर पराकोटीचं प्रेम आहे म्हणून माझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर तिनं आपलं आयुष्य वाया घालवू नये असं मला वाटतं मग एवढंच एकदा धीर कर आणि माग तिच्याकडे घटस्फोट मागणार काय काय झालं तिथं मला काहीतरी निमित्त द्यायला हवं ना तुला साधं निमित्त सुद्धा मिळू देत नाही ना ती मला ना फार वाटतं काय तिने एखादी भानगड करावी भानगड तुला काय लाज आहे का काना खाली जाळ काढून तुझ्या काय बोलतेस तू म्हणजे काय तो पुरावा म्हणून मी कोर्टात वापरेल आणि मग मला घटस्फोट मिळेल तुला साधा पुरावा सुद्धा मिळू देत नाही ना भोग तुझ्या कर्माची फळ आता काय माहितीये मला ना असा सॉलिड संशय आहे तिचंही माझ्यावर सॉलिड प्रेम आहे तूच बोल रे माझी लायकी नाही बोलायची तू बोल ही काय पतिव्रता काय म्हणतात ना त्यातली आहे ती ही काय भानगड करणार युसलेस आहे ती त्या बाबतीत एकदम अरे पण ती दिसायला चांगली आहे रे म्हणजे तिच्याशी भानगड करणं एकदम सोपं आहे तुला सांगतो येस आयडिया काय तुम्हीच करता का भानगड तिच्या बरोबर म्हणजे भानगड करणं सोपं आहे असं मी तुला सांगतोय तेच म्हणतो मी छोटीशी भानगड मोठीशी नाही छोटी काय मोठी काय पुरा पुरती तुम्ही 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 करा तुम्ही करा भानगड त्यात काय कठीण काही नाही काय कसं असतं भानगड करणं एकदम सोपं असतं काय झालं काय झालं तुम्ही करताय भानगड तिच्या बरोबर काय 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 बोलतोस काय 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 डोकं फिरलं काय तुझं तुला लक्षात आहे की नाही काय या दोघींनी मला सांगितलेलं दिवे लावून आवाज करून आम्हाला डिस्टर्ब करू नका विसरलोच होतो विसरून कसं झालं नाही पण ते नाही तुम्ही त्यातले नाही माझ्यापेक्षा निराळे ना तुम्ही थोडक्यात चुकलं रे काय चुकलं तुझं तुमच्या जागी मी असतो ना प्रफुल्ला जर माझी बायको नसती ना तर मी झटकन पटवलं असतं तिला तू पटवली चांगलं ते पाय द्या कापून ठेवतो देवारात तुमचं काय बोलणार रे माणसाला काय तुमचे तुम्हाला सांगतो मनीषाचा तुमच्यावर आहे तसा प्रफुल्लचा माझ्यावर थोडासा जरी विश्वास असताना म्हणजे मी तुमच्यासारखा विश्वास टाकण्याच्या लायकीचा असतो ना तर मला नसतं वाटलं की गालगुच्चे घ्यावे तुझ्या मिशाल इकडे कुठे आली हल्ली कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं हो ना माझं वाचन तसं बेतच आहे तुमच्या हातातलं पुस्तक मी वाचलेलं नाही हे इंग्लिश पुस्तक आहे आता ह्याच्यावर चर्चा करायची नाही आता ह्याच्यावर चर्चा करायची नाही चला 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 झोपायला चला अरे अरे अडीच वाजेपर्यंत चर्चा करत बसायला अडीच वाजेपर्यंत चर्चा करत बसायला ही काय लोकसभा आहे का तुझा ग्लास उचलला रे नाहीतर शोधशील घेतलीत हा गुड नाईट हा शांत झोप अरे ए विकी तुला ह्याच्यापेक्षा मोठी शाल देऊ का मला पुरेली पांघरायला नाही रे अरे तुझं पितळ उघडं पडतं तुझे पाय उघडे पडतात म्हणून विचारतो रे मला पुरेली पांघरायला मी म्हणतो तू इथे कसा काय झोपणार तुझी कंबर लचकली आहे ना कसली कंबर न कसलं काय म्हणजे नाहीये मी ना ती नेहमी युक्ती करतो कसली प्रफुल्लची सहानुभूती मिळवण्यासाठी चल अजून कसं ती त्या लक्षात येत नाही मला काही कळतच नाही विकी तू इथेच झोप तीच लायकी आहे तुझी चला झोपा झोपा आता गुड नाईट आणि हे बघ दोघींनी मला सांगितलेलं आहे दिवे लावून आम्हाला डिस्टर्ब करू नको त्यामुळे नो दिवे नो झोपमोड आणि नो गडबड गुड नाईट आई
काय रे काय झालं? अरे पहिल्यांदे दिवे घालव रे. हे बघ काय इथे पायरी आहे. उगाच नाही गुड मॉर्निंग जूली. गुड मॉर्निंग उमान. काय मॅम प्लीज. काय नाही नाही आता भाषा शिक्षण नको. चहा उतू जाईल तिकडे. प्लीज मॅम. हे बघ आता जे काय बोलायचं आहे ना ते आपण नंतर बोल. नंतर बोलायला जे शिकवायचे नंतर. भायला जायला. हे बघ तुला जे काय आता व्याकरण शिकवायचं आहे ना मला. कटकट उमान प्लीज. अगं काय मला सखाला भायला जायला. तुला तर बाहेर जायचं आहे. जा जुली कुठे जाते सांगून जा. कुठे अस म्हणजे कुठे कोण जाणे. बर का डंकन. डंकन नाही म्हणायचं मराठीत. काय म्हणायचं. आभारी आहे. आजारी आहे. आजारी आहे. बर जा. गुड मॉर्निंग प्रफुल्ला. गुड मॉर्निंग. थांबा मी आले ग चहा घेऊन. घे ग गरम गरम चहा. काय कशी थकल्यासारखी दिसते. रात्री झोप नाही वाटत लागली नीट. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. म्हणजे रात्रभर विकी बोलत बसला होता तुझ्याशी. एक शब्द बोलला असेल तर शपथ. मनीषा मनीषा मी काल रात्री एवढं त्याच्याशी भांडण झालं त्या दुःखात. पण त्याला काही वाटलं नाही. येऊन माझ्याशी बोलावं माझी समजूत काढावी. सरळ आला बिचारा चिरला आणि गाड झोपलं. रडू नकोस. तू आपली चहा घे बरं. कोणाचं कधीच स्वागत नाही ग तो. इतका हळवा आहे का माझा बेबडा. बेबडा ना घे. अगं तुझा बेबडा पण तुझ्यासारखाच रात्रभर तळमळत असेल. जागत बसला असेल तो. आणि तळमळत चांगला घोरत होता. हो आणि एरवी कधीच घोरत नाही ग तो. मनीषा तुझा नवरा घोरतो का ग. कोण जाणे बाई. नाही नाही तुझा नवरा घोरतो का. मग तेच सांगते ना. कोण जाणे बाई. हे म्हणजे काय तुला ठाऊक नाही. मला कसं ठाऊक असणार. मी थोडीच जागी असते तो घोरतो का ते बघायला. बिचार पडल्यावर यार मेलं तर ती झोपते. मी हे विकी कुठे आहे पण. म्हणजे तुला माहितच नाही. अगं सकाळपासून पाहिलंच नाही मी त्याला. पहाटे लवकर उठला आणि तडक बाथरूम मध्ये शिरला. विकी आणि पहाटे. आजवर त्याला कधी पहाटे उठताना पाहिलं नाहीये मी. आज त्याला काय झालं तेच कळत नाही ग मला. काय नाही ग. देवदत्ताची संगत वाढली बहुतेक त्याला. का ग तो काय करतो. असाच भल्या पहाटे उठतो. कधी जॉगिंगला जातो कधी स्विमिंगला जातो. रोज सकाळी 15 मिनिटं बुलवर्कचा व्यायाम केल्याशिवाय एकच दिवस जात नाही माझ्या नवऱ्याचा. मग त्याच्याच बरोबर गेला असेल विकी. असेल. आणि तुझं काय. तुला काल रात्री आली की नाही झोप गेस्ट रूम मध्ये. माझं नाही बी तसं सांगितलं ना तुला. बिछाण्यात पडल्याबरोबर मेल्यासारखी झोपते. मग कुठला का बिछाणा असते ना. देवदत्त असा शेजारी आला कधी झोपला कधी मला काय कळलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला का ब्रेकफास्ट. झाला का तुमचं. झालं का जॉगिंग बुलवर्कर सगळं. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. काय ग प्रफुल्ला रात्री झोप लागली ना व्यवस्थित. आता खरं सांगायचं तर चांगलीच लागली म्हणायची. आता काल रात्री विकी तुझ्याशी कसं वागला हे लगेच त्याला कशाला सांगायला पाहिजे. बरं बाई. ए काय रे देवदत्त. सकाळपासून विकी दिसला नाही आला नाही चहाला आहे कुठे. काय रात्रभर इथेच झोपला होता ना तो. विकी रात्रभर इथे झोपला. नवी ओळख. काय म्हणाले. काय
विकी रात्रभर इथे झोपला सोफ्यावर, वर गेलास नाही झोपायला? मग रात्री माझ्या शेजारी मला एक सांग, काल रात्री तुला माझी चिठ्ठी मिळाली? चिठ्ठी? कसली चिठ्ठी? कसली चिठ्ठी? अरे बापरे, चिठ्ठी मिळाली नाही? आता चिठ्ठ्या चपाडे लिहिण्याचं काय वय राहिलं का आपलं? बर, त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते तरी सांगा मला. काय लिहिलं होतं? काही नाही, असं काही अपरिहार्य कारणास्तव खिडक्या लावा, दाराला कड्या लावा वगैरे वगैरे. चिठ्ठी मिळाली नाही, चिठ्ठी सापडलीच नाही म्हणजे चिठ्ठी वाचली. ही अशी का हसते? काय झालं काय? काय 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 गंमत काय झाली इथे बसा रे, मला सांग बघू काय. सकाळी सकाळी काहीतरी गंमत आहे, सांग ना सांग ना. सांगू नको सांगू. सुद्धा सुद्धा विकीला बोलवून खाली घेऊन ये. काय घेऊन जायचो? लहान आहे का? येईल का तो? आता प्लीज बघ, तो बाथरूम मित्र मध्ये पडलेला. काय नंबर मला साधा? पहिला सकाळचा चहा सुद्धा घ्यायला देत नाही बाई. असे चित्र विचित्र आवाज काढून हसू नकोस. ए ग्रेड ऑफिसरच्या बायकोला हे शोभत नाहीये. चिठ्ठी आहे काय सरदारजीचा विनोद आहे की काय? बघायला पाहिजे. मेले मी आजच. काय ग प्रफुल्ला, तू काय असं लांब चेहरा करून बसले? तुला नाही हसू येत? मनीषा, यात हसण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही. अगं नाही, कस ना. आता देवदत्त काय म्हणाला? विकी रात्रभर इथे झोपला सोफ्यावर. अगं म्हणजे आज सकाळी लवकर उठून बाहेर पडणारा माणूस माझा नवरा होता. बिचारा ग बिचारा, साधा सज्जन माणूस. प्रफुल्ल, रात्री त्याच्या लक्षात आलं असतं तर? मनीषा, मला विचारशील तर त्याच्या लक्षात यायलाच हवं होतं. काय लक्षात यायला हवं होतं? शेजारी झोपलेली बाई ही आपली बायको नाहीये म्हणून मी सांगते. विकीच्या नक्की लक्षात आलं असतं. विकी विकीच सोड का, विकी अनुभवी माणूस आहे. तू आधी हसायचं थांब पाहू. अगं इतकी भयंकर गोष्ट घडली आणि तुला काहीच कसं वाटत नाहीये? काय वाटायचं? झाला तो नुसता अपघात. हो, त्यातून देवदत्तांनी तुला काही केलं नाही ना? हे काहीतरी चावट बोललो. माझा नवरा होता. बिचारा ग बिचारा, साधा सज्जन माणूस. प्रफुल्ल, रात्री त्याच्या लक्षात आलं असतं तर? मनीषा, मला विचारशील तर त्याच्या लक्षात यायलाच हवं होतं. काय लक्षात यायला हवं होतं? शेजारी झोपलेली बाई ही आपली बायको नाहीये म्हणून मी सांगते. विकीच्या नक्की लक्षात आलं असतं. विकी विकीच सोड का, विकी अनुभवी माणूस आहे. तू आधी हसायचं थांब पाहू. अगं इतकी भयंकर गोष्ट घडली आणि तुला काहीच कसं वाटत नाहीये? काय वाटायचं? झाला तो नुसता अपघात. हो, त्यातून देवदत्तांनी तुला काही केलं नाही ना? हे काहीतरी चावट बोल नको. सावट कस, नुसतं शेजारी येऊन बसणार. अगं पण विकी नाही यात फरक म्हणायचा. तो घटस्फोट घेण्यासाठी पुरावाच शोधतोय. अगं पण विकीला सांगायचंच नाही, देवदत्ताला सांगायचं नाही. म्हणजे कुठे बोलायचं नाही? अगं फक्त आपण आपले कपडे आपापल्या बेडरूम परत ठेवून दिले म्हणजे झालं. कोणाला कळणार आपण बेडरूम बदलली होती ते? हे पण त्या मूर्खानं तरी इथे समोर ठेवलेली चिठ्ठी वाचायला काय झालं होतं? गं चांगलं इथे समोर दिसेल असं. मनीषा, अगं चिठ्ठी मिळाली नाही असं म्हणाला ना देवदत्त, मग ती अजून इथेच बोलावी होती. आहे कुठे? अगं बघ ना, कुठे बघू? नाही नाही, मिळाली मिळाली. नाही नाही नाही, काय टेलिफोनचं बिल आहे? फोनचं बिल काय दाखवतेस तुम्हाला? कमाल आहे बाबा तुझी. मनीषा मनीषा, अगं चिठ्ठी कुठेच नाहीये. त्याचा अर्थ निदान त्यांच्यातले एकाला तरी ती सापडले. म्हणजे बेडरूम बदलले गेले हे कळलं त्यांना? म्हणजे काल रात्री देवदत्त माझ्या शेजारी होता. हे माय गॉड, मनीषा आता काय करायचं ग? हे बघ प्रफुल्ला, चिठ्ठी ज्या अर्थी देवदत्ताला मिळालेली नाही
त्या अर्थी ती विकीला नक्कीच मिळाली असणार. त्याला घटस्फोटासाठी आयता पुरावाच मिळेल. अगं ऐक मनीषा, मनीषा आता काय करायचं ग? कशाला काय करायला पाहिजे? देवदत्त, देवदत्त नुसता शेजारी येऊन झोपला, हा काही घटस्फोटासाठी पुरावा नाही होऊ शकत. एवढं तुला मला पुरेस नाही ग, पण कोर्टाला रगड आहे ना. विकी बघ लगेच घटस्फोटासाठी अर्ज करेल. हो मग तू विकीशी ताबडतोब तात्पुरता समझोता करून टाक बर. समझोता करीन ग, पण आहे कुठे विकी? विकी विकी बाथरूम मध्ये झोपला होता. झोपला बाथरूम मध्ये? अगं इगो असं कसं झोपला तो? ते मला कसं सांगता येणार, तो तिथे झोपला तर त्याला उठवलंय, गाऊन घालून खाली यायला सांगितलंय, परत तिथेच झोपला ते म्हणजे मिळवली. काय म्हणाल तो गाऊन घालून खाली येतोय? अगं म्हणजे त्याचे कपडे वरतीच असणार. तुला शोधता येईल ना त्याचे कपडे? नाही चिठ्ठी बाथरूम मध्ये झोपला म्हणजे बरी आहे ना त्याची तब्येत? जरासा नरम दिसला. का? पाऊन बाटली रिसवल्यावर काय होणार आणखी? पाऊन बाटली? पण काल सकाळपासूनच दारू सोडली होती त्याने, म्हणूनच पाऊन लागली, नाही तर दोन पुरल्या नसत्या. नवऱ्याचं कौतुक मला सांगते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कंबर दुखते वाटत माझ्या चिमण्याची. चिमणा? एका कावळ्याला ती चिमणा म्हणते. तू आणि प्रेमानं माझ्या कंबरेची चौकशी करते? मला वाटलं होतं या वेळेला संपलं सगळं. कसं संपेल विकू? तू एवढा आजारी असता ना, काल रात्री अगदी एकटं एकटं वाटलं असेल ना माझ्या बिचव्याला. बिचवा हे शब्द कुठे शोधतेस मला नंतर सांग. काल रात्री एखादी चिठ्ठी विठ्ठी मिळाली का हिच्या बिचव्याला? कसली चिठ्ठी? चिठ्ठी मिळाली तुम्हाला? म्हणजे चिठ्ठी म्हटल्यावर हिचं जे काय होतं काय? अरे कुठून मी ए ग्रेड ऑफिसर झालोय असं होत, लाज आणते लाज मला. विकीचं काही सांगता येत नाही, मी जाऊन त्याचे खिसे तपासून येते. मी पण येते. कुठे? आपण आपले कपडे आपापल्या बेडरूम मध्ये परत ठेवून देऊया. येते मी माझ्या राजा. ये हा माझ्या राणी. अहो ऐकलत का? तू काही बोललास का? नाही. मगच ऐकणार. ओ माझी ना जरा गोची झाली. तू काहीतरी नवीन सांगणार विकी, असं काय करता? हो खरं सांगतो, मी ना तुमच्या सज्जनपणाचा घेऊन नाही तसा फायदा घेतला. कसं कसं? अरे मी तर म्हणून तुम्ही दोघे असेच वरचेवर भांडत चला म्हणजे काय, तुमचं आमच्याकडचं जाणं येणं वाढेल. अहो त्याबद्दल नाही हो म्हणत मी. मग तुमची ती तरुण मुलगी? माझी तरुण मुलगी कुठली? ती वरकामाची. हा तिचं काय झालं? काल रात्री मी तिच्या बिछाण्यात शिरलो. आई शाबाय. ती बिछाण्यात असताना हरामखोर म्हणजे माझी पाठ वळल्याबरोबर तू इथून उठलास आणि वर गेलास. बघा माझ्या मनात नव्हतं तसं चुकून झालं ते. चुकून? अरे असल्या गोष्टी कोणी चुकून करत नाही रे, आणि तू तर नाहीच नाही. तुम्ही आता असंच म्हणणार काय? एकदा कानफाटे नाव पडलं ना माझं रे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या हातमध्ये नकळत चूक झाली. म्हणजे मला कळलंच नाही मी कुठल्या बेडरूम मध्ये आहे. कळलंच नाही म्हणजे? मला वाटलं मी गेस्ट रूम मध्ये आहे. तुला बघता नाही आलं? कसं बघणार? तुम्ही म्हणाला दिवे लावू नको म्हणून. म्हणून असे दिवे लावले? अरे 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 अहो आता काळोखात बिछाण्यात कोण झोपलाय कसं कळणार? अरे लोकांना कसं कळतं? लोक काय आपलं माणूस सापडेपर्यंत सगळ्यांचे बिछाने चाचपत राहतं का? अरे काय रे काय रे, तू वर जाणार नव्हतं असं झोपायला? मग तसं मी इथं झोपलो होतो. काय तासाभर ना मला आला कंटाळा, म्हटलं जाव बिछाण्यात जाऊन झोपाव. असं? जुली तरी अशी कशी? तिने काहीच केलं नाही. बिलकुल नाही. का ते आता मला काय माहित? अरे पण गद्द्या तू गेला होतास ना वर. हो पण मी ना गाढ झोपलो होतो पक्ष्यांची किलबिल ऐकून जाग येईपर्यंत. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे पक्ष्यांच्या किलबिलीने जाग आल्यानंतर आपल्या शेजारी प्रफुल्ला नाही हे तुला दिसलं? दिसलं नाही. मग तिनं ना डोक्यावरून पांघरून घेतलं होतं पण मी ना वासावरूनच ओळखलं. म्हणजे तिनं ना कानामागे कसलं तरी सेंट लावलं होतं. कानामागे सेंट? तू गाढ झोपलात ना मग तिच्या कानाच्या मागे केव्हा गेलास? आता बोल रे. अरे हे ग्रेड ऑफिसर आहे, आता उत्तर दे. चाल आता तिथं गेलो नाही तरी वास येतोच ना.
सिगरेट ची सुद्धा लायकी नाही माझी. तो निराळा होता. काय माहितीये, आमची प्रफुल्ल आहे ना ती हेल डिलाइट वापरते. अच्छा, हे सेवन थेवन होतो. बस पूर्वी